नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अटक आरोपी सचिन अधुरे याला पुणे न्यायालयाने सुनावली 7 दिवसाची सीबीआय कोठडी। औरंगाबाद येथील कन्नड मध्ये जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि बिस्किट वाटप। लातूर शहरातील गांधी चौक परिसरात करण्यात आले आंदोलन। पुरंदर तालुक्यातील सर्वपक्षीय विचारवंत नेत्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली केली अर्पण। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच। आता बातम्या सविस्तराने। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अटक आरोपी सचिन अंदुरे याला पुणे न्यायालयाने 7 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस मुजुमदार यांनी हा निर्णय दिला। सचिन अंदुरे याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले। अंदुरे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये विविध भागात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे। जिथे प्रशिक्षण घेतले त्या ठिकाणी सचिनला नेऊन त्याबाबत तपास करायचा आहे। हे प्रशिक्षण कोणी आयोजित केले, इतर कोणी यात सहभागी आहे का, हे तपासण्याचं काम सध्या सुरू आहे। तसेच कटातील मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंह तावडे याच्यासोबत अंदुरे यांचं संभाषण आणि संपर्क झालेला आहे असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले। तर बचाव पक्षाच्या वकिलांनी ही सीबीआयची नवी थिअरी असून आधीच्या तपासात त्यांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावे घेतली होती असा युक्तिवाद केला। माझा भाऊ मला भरोसा आहे, ते असं करू शकत नाही। आत्मविश्वास आहे मला, तो प्रामाणिक मुलगा आहे, तो राष्ट्र संत आहे, देश भक्त आहे। काय सांगितलं तुम्हाला त्याला? आपला पोलीस मिलिटरीमध्ये त्याला त्यांनी प्रयत्न केला, त्याच्याकडून नाही जमलं। तुम्हाला काय जमलं? हो, अडकवण्याला पत्ता सर। सीबीआयने असं म्हटलं की यांची पोलीस कस्टडी हवी आहे आरोपीची, कारण त्यांना ट्रेनिंग कुठे घेतली, नंतर वेपन कुठे आहे, त्यानंतर गाडी कोणती होती ती हस्तगत करायची आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की ह्या केसमध्ये जी वीरेंद्र तावडे नावाच्या आरोपीवर आधीच चार्जशीट फाईल झाली, त्या चार्जशीटनुसार सारंग अकोलकर आणि विनय पवार अशा दोन आरोपींना ॲप्सकॉन दाखवलेलं आहे आणि सीबीआयच्या केसनुसार त्या चार्जशीटनुसार त्या दोघांनी फायर केलं आहे डॉक्टर दाभोळकरांवर। आणि त्या दोघांना फायर करताना त्या चार्जशीटमध्ये असे 5 ते 7 लोकांचे स्टेटमेंट आहे ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या सह्या त्या दोघांच्या स्केचच्या बॅक साईडला याच्यामध्ये आहे। त्यामुळे त्या चार्जशीटनुसार कुठेही अशी थिअरी नाही की तिसरी एखादी व्यक्ती होती किंवा सचिन किंवा सचिन किंवा अन्य कोणी तिथे होता। त्यामुळे पूर्णपणे प्रेशरमुळे त्यांना त्यात अडकवलं असं आमचं म्हणणं आहे। चार्जशीटमध्ये हेच दोन नावं आली होती की ज्यांनी फायर केलं, त्यातलं सारंग अकोलकर आणि विनय पवार असे दोन नावं होते। आणि सीबीआयचं कालपर्यंत हेच म्हणणं होतं, पण सचिनला अरेस्ट केल्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की हा सुद्धा त्यात फायर करण्यात होता। अशी त्यांची केस नाही की 3 लोकांनी फायर केलं, दोघांनी दोघंच जण बाईकवर होते, अशी त्यांची केस आहे। त्यामुळे पूर्णपणे खोटी केस आहे असं आमचं म्हणणं। स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत याच्या निषेधार्थ लातूर शहरातील गांधी चौक परिसरात अनिस यांच्याकडून राज्य सरकारच्या विरोधात जवाबदो आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटित कार्याचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निरखून खुनाला 20 ऑगस्ट 2018 रोजी 5 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याला 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत त्याचे उत्तर मागण्यासाठी लातूर शहरात जबाबदो आंदोलन करण्यात आले। नियोजनबद्ध कारवाई करायला प्रवृत्त करणारे सूत्रधार म्हणून सनातन संस्था व हिंदू जागृत समितीच्या साधकांचा सहभाग असल्याचे आरोप स्पष्टपणे नमूद करण्यात आले। खुनाच्या तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व बाबतीत जबाबदार असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी लातूर शहरात जबाबदो आंदोलन करण्यात आले। तसेच यापुढे 20 ऑगस्ट शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन यापुढे राष्ट्रीय वैद्यकीय दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करावा असे ठरविण्यात आले। मारेकरांना लवकरात लवकर शोधून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पुरोगामी विचारसरणीचे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन उद्या 20 तारखेला 5 वर्ष पूर्ण होत आहेत।
परंतु या 5 वर्षांमध्ये या शासनाला किंवा शासन व्यवस्थेला त्यांच्या हत्याऱ्यापर्यंत त्यांच्या मारेकऱ्यापर्यंत आणि त्यांचा जो सूत्रधार आहे मुख्य सूत्रधार या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही. आणि आता संताप व्यक्त करण्यासाठी चीड व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 20 जुलै ते 20 ऑगस्ट या दरम्यान जवाब दो आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही हिंसा के खिलाफ मानवता की ओर जवाब दो ए सरकार जवाब दो या नावाचं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. उद्या 20 तारखेला 5 वर्ष होत आहेत तरीही शासन हे या हत्याऱ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि याचा जवाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सर्व शाखांमध्ये या जवाब दो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये सर्व समविचारी पक्ष संस्था संघटना यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील झालेले आहेत आणि आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या शासनाला जवाब दो जवाब दो जवाब दो असे विचारत आहोत. शालिनी प्लस साठी हरुण मोमेन लातूर. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाची सततधार सुरूच आहे. पावसामुळे चांदोली धरणातील 10,627 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच असून जलाशयात येत असलेल्या पाण्याची आवक पाहून धरणाच्या सांडव्याद्वारे दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडावे लागले. धरण प्रशासनाने शुक्रवारी दुपारी 12 वाजता धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला आहे तर रविवारी सकाळी सांडव्याद्वारे 9,358 क्युसेस, वीज निर्मिती केंद्रातून 799 क्युसेस तर कालव्याद्वारे 470 क्युसेस असे एकूण 10,627 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वारणा नदीला पूर आला असून शिराळा तालुक्यातील आरळा सित्तूर कोकरूड रेठरे काखे मांगले मांगले सावर्डे असे 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठची भात ऊस आदी पिके पुराच्या पाण्यात बुडाली आहेत तर चरण येथील स्मशान शेड पाण्याखाली गेले आहे. धरण क्षेत्रात 24 तास 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आज अखेर धरण क्षेत्रात 2,480 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापन यंत्रणेने झाली आहे. सध्या धरणात 33.20 TMC पाणीसाठा झाला असून धरण 96.51% भरले आहे. दरम्यान येतवडे खुर्द पुलाला घासून पाणी चालले असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. पुलावरती पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भगवान देवकर, शालिनी प्लस, इस्लामपूर. पुरंदर तालुक्याच्या खळद येथील सेंट जोसेफ या वादग्रस्त शाळेचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे. पालकांकडून शाळेच्या गैरवर्तणुकीबाबत तक्रार विरुद्ध गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे करून ही शाळा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या शाळेमध्ये सध्या पालकांनी आक्रोश केलेला आहे. नुसती फी वाढच नव्हे तर दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचं मूल्यही खालच्या दर्जाचं असतं. त्यामुळं मुलांवर होणारे परिणाम आणि या खळ शाळेबद्दलचा असलेली आस्था यामध्ये शंका निर्माण होऊ लागली आहे. या शाळेमधून दिली जाणारी वागणूक त्याचबरोबर वाढती फी याबद्दल पालकांनी आज तर मोठा आक्रोश केला. या संदर्भात आपण काही पालकांशी बोलूया. आज तुम्ही इथं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थापनाकडनं जी काही उत्तर मिळाली ती कशा पद्धतीची होती? खरं तर आम्ही ओपन डेला आला असताना आम्हाला अपेक्षित होतं की पटकन आमचे पेपर पाहायला मिळतील आणि मी मोकळे हो. 9 वाजता 9:30 आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला मेसेज मिळाला की तुम्हाला या ठिकाणी फी भरली नाही तर पेपर पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारची पूर्वसूचना नसतानाही अशी अडवणूक झाली. 9 पासून जवळजवळ 1-1.5 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती केली. त्याच्यानंतर आम्हाला थोडासा आक्रोशही करावा लागला. आमच्या मागण्या आम्हाला त्यांच्या पद्धतीने सामूहिक पद्धतीने पोचवाव्या लागल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी शाळा व्यवस्थापनास चूक कळल्यासारखं वाटलं आणि त्यांनी या ठिकाणी पेपर दाखवण्याचा निर्णय 1 वाजल्यानंतर दिला. हे थोडंसं चुकीचं आहे आणि अशा पद्धतीची ट्रीटमेंट व्यवस्थापन आणि शाळा यांच्याकडून अपेक्षित नाही आहे. तर त्यांनी त्या पद्धतीने व्यवस्थित हँडल करायला पाहिजे होता इशू, तो केला गेला नाही. याच प्रकारे जर पालकांशी गैरवर्तन पद्धतीची भाषा जी शिक्षणाच्या मूल्यामध्ये बसत नाही परंतु काही महिलांशीही त्याच भाषेमध्ये बोलले गेले नाही, तुम्हाला सांगा तुम्हाला कशा पद्धतीचं ते बोलले? जेव्हा आम्ही त्यांना पेपर दाखवण्यासाठी सांगितलं तर ते आम्हाला काय म्हटले की तुमची जर ऐपत नसेल तर तुम्ही इथून तुमच्या मुलाला काढून घेऊ शकता आणि इव्हन म्हणजे काही अजून दुसऱ्या पालकांना पण ट्रॅव्हलिंगची फी भरायला जमत नसेल तर तुम्ही बस लावू नका तुमच्या ऐपत नसेल, ते अशा भाषा वापरतात महिलांशी बोलताना सुद्धा.
याबाबतचे पत्र शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला दिले होते, परंतु शाळा व्यवस्थापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आता मुलांचे पेपर पाहण्याकरिता पालकांना बोलवले होते आणि शाळा प्रशासनाने बोलवून फी न भरणाऱ्या पालकांना व्यवस्थापन हेडकडून अपमानास्पद वागणूक दिल्याने पालकांनी संताप व्यक्त करीत शाळा व्यवस्थापन हेडला माफी मागण्यास सांगितले. परंतु या मगरूर हेडने आपल्या मुलांना शाळेत टाकू नका असे उत्तर दिले. यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात घोषणा देऊन विरोध दर्शवलाय. या दरम्यान शाळा प्रशासनाने पोलिसांना बोलवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या शाळा प्रशासनाविरोधात अनेक तक्रारी देण्यात आल्या होत्या, परंतु ही शाळा परप्रांतीय व्यवस्थापनाची असल्याकारणाने आम्ही तुमचे कोणतीही मदत करू शकत नाही अशीही उत्तरे शाळा व्यवस्थापकांनी देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. शाळेने बोलवलं आम्हाला उपंडेसाठी, परंतु पेपर दाखवणाऱ्यात अशी भूमिका घेतली. जे जमलेले पालक होते त्यांच्यामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. कोणत्याही प्रकारच्या पूर्वसूचना न देता शाळेने अशी भूमिका घेणं खरं तर अयोग्य आहे. आमच्याबरोबर आमचे पाल्य होते, मुलं होती, त्यांच्यावर ह्या गोष्टीचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी नेहमीच या ठिकाणी स्ट्रगल करावा लागतो. ही आजचीच गोष्ट नाही, बऱ्याच दिवसापासून आम्ही या पद्धतीचा स्ट्रगल करतो आहे. ॲडमिनिस्ट्रेशनला मात्र या विषयामध्ये एवढंसं गांभीर्य दिसत नाही आहे. कोणत्याही गोष्ट कॅज्युअल घेणं हे त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे. उपंडेसाठी सगळ्यांना बोलवलं असताना इथं आल्यानंतर सगळ्यांना सांगण्यात आलं की ज्या बालकांनी फी भरली त्या बालकांच्याच मुलांचे पेपर दाखवले जातील. वास्तविक फीची गेले 8-9 महिने फीच्या फीवाढी संदर्भात शाळेची आणि पालकांची वादावादी चालू आहे. त्याच्यामध्ये इतर कुठलाही निर्णय न झालेला असतानासुद्धा शाळा मनमाने पद्धतीने फीवाढ करून पालकांकडून वसुली करत आहे आणि त्यासाठी मुलांचा वापर करत आहे. या मुलांचे हॅरेसमेंट करणे, मुलांना साईडला बसवणे असं करून पालकांच्या दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. फीवाढी संदर्भात पालकांनी स्टे आणलेला असलेलीसुद्धा शाळा मनमाने पद्धतीने फी करते आणि दरवेळेस शाळेमध्ये आल्यानंतर पालकांचा आणि शाळेंचा वाद होतो आणि दरवेळेस या ठिकाणी पोलिसांना बोलावणं यावं लागतं. अशा पद्धतीने शाळेचं वातावरण एकदम दूषित झालेलं आहे आणि त्याचा शाळेच्या मुलांवर विपरीत परिणाम होत आहे. तर यामुळे पालकांना मोठा प्रश्न उभा राहिला आहे की यातनं आपल्या मुलांनी शिक्षण काय घ्यायचं आणि शाळेत कोण शिकायचं काय. परप्रांतीय व्यवस्थापन असलेली शाळा महाराष्ट्र राज्यात चालवता येते तर मग हे व्यवस्थापन जिथे शाळा काढून भरघोस फी घेऊन कोट्यवधीचा आर्थिक फायदा घेऊन पालकांची पिळवणूक करते तर तेथील राज्यातील प्रशासनाचे नियम का पाळत नाही असा सवाल पालकांनी विचारला आहे. मग पुरंदर शासकीय शिक्षण समितीला ही परप्रांतीय सेंट जोसेफ शाळा जुमानत नाही का, हे सिद्ध झाले आहे काय, हाही सवाल पालकांना पडला आहे. यातही मुलांना ही शाळेत पिळवणूक केल्याचा आरोप पालकांनी केला असून यामुळे स्थानिक शासकीय प्रशासन काय भूमिका घेणार आहे याकडे सध्या लक्ष लागले आहे. अथवा स्थानिक प्रशासनाबद्दल साशंकता निर्माण होत आहे काय, हा संशोधनाचा भाग आहे. या शाळेच्या फी वाढी संदर्भात आपण जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले लढा देत आहोत, पण या शाळेने आतापर्यंत कुठल्याही गोष्टीला उत्तरं व्यवस्थित दिलेली नाहीत आणि याच्यासाठी पंचायत समिती सासवड यांनी पूर्ण सहकार्य केलं होतं, तरीही त्यांना न जुमानता आम्हाला वरती उपसंचालक, संचालक, आयुक्त यांच्यापर्यंत जाऊन या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागत आहे. शाळा कुठल्याही गोष्टीने कॉम्प्रोमाइज न करता किंवा कुठल्याही गोष्टीवरती ॲडजस्टमेंट करायला तयार होत नाही आणि फी वाढ हा एकच मुद्दा घेऊन ती आमच्याशी भांडत आहे. असे उपंडे वगैरे असं काय असलं की पालक वगैरे जमून आले की मग गेट लावणे, पोलीस बोलवणे, गेटच्या आत घुसून न देणे असा हा शाळेचा प्रकार होतो आहे. आता आज उपंडे सकाळीपासून 4 पर्यंत होता, तर आता मी गेलो मला जरा यायला उशीर झाला तर म्हणले बंद झाले. म्हणजे आज मला माझ्या मुलाचे पेपर काय पाहता आले नाहीत, म्हणजे बंद झाले आता टायमिंग संपून गेला आणि तसं 4 पर्यंत टायमिंग असतो पण म्हणजे संपला टायमिंग, त्यामुळे काय मुलाचे पेपर पाहता नाही आले. स्कूलमध्ये घालून आमच्या मुलांवर सोशली हॅरॅसमेंट होत आहे. आमच्या मुलांचे खरंच शिक्षणाचं खूपच अवघड झालेलं आहे. आम्ही वारंवार येऊनही ते आमच्याशी अशी जर भाषा वापरत असतील की फीसंदर्भात जर म्हणलं तर ते सारखेच आमच्याशी फीच्या बाबतीत बोलतात. आजही असंच झालं, आम्ही खूप बोललो पण काही आजही आमचं त्यांनी काहीच दिलेलं नाही आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांनी लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्यावा आणि PTA मेंबर्ससुद्धा त्यांनी अजून त्यांनी निवड केलेली नाही आहे. जी त्यांनी करायला पाहिजेले 15 ऑगस्टच्या आधी त्यांनी ती करायला पाहिजे होती, पण त्यांनी अजून त्याची एकही मीटिंग घेतलेली नाही आहे. शाळेत वारंवार मीटिंग तर होतच नाही आहे, एवढी त्यांची अक्षरशः हे झालेली आहे. शालिनी प्लस साठी विजयकुमार हरिश्चंद्र पुरंदर. पुरंदर तालुक्यातील सर्वपक्षीय विचारवंत नेत्यांनी सासवड शहरातील आचार्य आत्रे कलादालनात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेत पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थिती दाखवली. भारताचे माजी पंतप्रधान आणि थोर साहित्यिक कवी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्य उत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसांवरती अनेक दशके आधिराज्य गाजवणारे अटलबिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने सर्व देश हळहळ व्यक्त करत आहे, अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुक्यातील सर्वपक्षीय विचारवंत नेत्यांनी व्यक्त केला आहे. पुरंदर साहित्य आत्रेय नगरीत नुकतीच शोकसभेचे आयोजन भाजप समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय तसेच विविध संस्था, प्रतिष्ठाने, मंडळे, पदाधिकारी, साहित्य कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी या कलादालनात प्रख्यात चित्रकार आणि वाजपेयी यांचे चाहते सोमनाथ भोंगळे यांच्या सहकारी सोनाली सितोळे, प्रियंका दुधाळ यांनी अटलजींचे अगदी हुबेहूब रांगोळी रेखाटून सर्वांचं लक्ष वेधलं. शोकाकुलमध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय सासवडमध्ये शोकसभा आयोजित केलेली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या बाबतीत बोलण्या एवढी माझी उंची नाही, पण अटलबिहारी वाजपेयी गेल्यामुळे आम्हाला फार मोठा आमचा आधार गेला असून आज एक जागतिक लेवलचा नेता आमच्यातनं निघून गेला या बाबतीत. शालिनी प्लससाठी विजयकुमार हरिचंद्रे, पुरंदर. चंद्रपूर जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. पक्ष संघटन बांधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवरती जोरदार हल्ला चढवलाय. सरकार सुडाचं राजकारण करत असून यातून छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकलं गेलं. भुजबळांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांना कारागृहात टाकून राज्य शासनाने विरोधी नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही 20 ते 22 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही त्यांच्यावरती कारवाई केली गेली नाही. यामुळे सरकार भ्रष्टाचारांना कसं पाठीशी घालत आहे हेच दिसून येतं, असं पाटील यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप करून ही अघोषित आणीबाणीच असल्याचं सांगितलं. यामुळे आणीबाणीच्या वेळी जनतेने जी भूमिका घेतली होती तीच भूमिका यावेळी नागरिक घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही पाटील यांनी म्हटलंय. हो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत आल्यावर कधीही सुडाचं राजकारण केलं नाही, पण दिल्लीत आणि मुंबईत तसं होतंय असा अनेक घटनांवरून म्हणायला लागेल. छगन भुजबळ साहेबांना कधीही तुरुंगात घालण्याचं कारण नव्हतं, कारण त्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप सिद्ध न होता एखाद्याला 2 वर्ष तुरुंगात राहायला लागत असेल आणि राजकीय नेत्याला, तर याचा संदेश काय देऊ शकतं सरकार? तर आम्ही इतरांची गत अशी करू शकतो, म्हणजे एकंदर दहशत पसरवण्याचा प्रयत्न हा कुठेतरी होताना दिसतोय. सरकारला उघडा पाडण्याचा प्रयत्न तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जास्ती जास्त केलेला आहे. जवळपास 20-22 मंत्र्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आणि पुरावे यासह आम्ही विधानसभेत, विधान परिषदेत आरोप केलेले आहेत. सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न या सगळ्या मंत्र्यांना क्लीन चीट देण्याचे दिसले, त्यामुळं राज्य सरकार आणि मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांना मागं घालत आहेत हे चित्र आता महाराष्ट्रासमोर आहे. प्रसारमाध्यमांची, वर्तमानपत्रांची, टी व्ही चॅनलची गळचेपी किती करायची, आणि म्हणजे ही अघोषित आणीबाणीच या देशात चालू आहे. आणि आणीबाणी झाल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यावेळी देशातल्या लोकांनी दिली तीच प्रतिक्रिया नरेंद्र मोदी निवडणुका ज्यावेळी जाहीर करतील त्यावेळी या देशात तीच प्रतिक्रिया येईल, याच्यात माझ्या मनात कोणती शंका नाही. राकेश दुर्गे, शालिनी प्लस, चंद्रपूर. कन्नडमध्ये जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कन्नड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे आणि बिस्किटं वाटून तसेच मोटरसायकल रॅली काढत जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. अविस्मरणीय क्षण टिपणारा फोटोग्राफर आजच्या धकाधकीच्या जीवनात चिंताग्रस्त दिसतोय. अँड्रॉइड मोबाईलमुळे छायाचित्रकारांचं जणू कंबरडच मोडलंय. कुठलाही कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रमात फोटोग्राफरला बोलून मान सन्मान मिळायचा आणि त्याला मोबदलाही त्याच्या कामाचा मिळायचा. मात्र आता अँड्रॉइड मोबाईल बाजारात आल्याने काही छायाचित्रकारांना हा व्यवसाय नकोसा झालाय. तरी देखील छायाचित्रकार पडतळ खात नसताना सुद्धा हा व्यवसाय करत आहेत, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. कन्नड शहरात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे, बिस्किटांचे वाटप करण्यात आले आणि कन्नड शहरातून मोटरसायकल रॅली काढून हा दिवस साजरा करण्यात आला. गोरख पाटील, शालिनी प्लस, कन्नड, औरंगाबाद.
दिल्लीत जंतर मंतर इथे भारतीय संविधान प्रति जाळण्याचाच तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जत तालुक्यातील जागृत संविधान प्रेमींनी त्यांच्यातर्फे रॅली काढण्यात आली. जंतर मंतर दिल्ली येथे भारतीय संविधान प्रति जाळलेले तसेच डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे यासाठी जत तालुक्यातील जागृत संविधान प्रेमींनी रॅली काढून निषेध व्यक्त केलाय. आंबेडकर नगरमधून रॅलीला सुरुवात करण्यात आली, पुढे महाराणा प्रताप चौक मार्गे गांधी चौकात गेली, त्यानंतर गांधी चौकात मनुस्मृतीची प्रत जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तेथून लोखंडी पुलामार्गे पोलीस स्टेशनला रॅली नेण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हणाले आहे की संविधान जाळून आंबेडकरांच्या बद्दल अपशब्द वापरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही रॅली अत्यंत शांत पद्धतीने काढण्यात आली. यावेळी अनेक संविधान प्रेमींनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. शालिनी प्लस साठी नितीन टोणे, सांगली. केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटाप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातर्फे ही मदत जाहीर केली. केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. शिवाय विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी कालपासून राज्य सरकार संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा आणि इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्राकडूनही तातडीची मदत म्हणून 20 कोटींचं अर्थसहाय्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा ही प्राधान्याची गरज असल्याचं लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्नपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सावळतबारा ते देऊळगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांनी केली आहे. सावळतबारा ते देऊळगाव हे मुख्य रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. देऊळगाव सावळतबारा रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये साचल्यामुळे अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावळतबारा ते देऊळगाव गुजरी हा 10 किलोमीटरचा रस्ता सावळतबारासह 17 ते 18 गावांना जोडतो, मात्र याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची मागणी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. समोरून येणाऱ्या वाहनास रस्ता देताना खड्डे असल्यामुळे अपघात घडत आहेत. सावळतबारा येथे पोलीस चौकी, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा, कॉलेज, वीज वितरण कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, वन विभाग आदी कामांसाठी सावळतबारा परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन डांबरीकरण करावे अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते आणि येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. देऊळगाव ते रस्ता ते सावळतबारा रस्ता हे 10 किलोमीटर रस्ता आहे. बऱ्याच दिवसापासून 20 ते 25 वर्षापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच दिवसापासून 20-25 वर्षापूर्वी हे रस्ता आतापर्यंत डांबरेड झाला नाही. तो डांबरेड ना झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले. खड्डे पडल्यामुळे आता काही दिवसामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बारीक झाली. बारीकमुळे झाल्यामुळे पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे गड्ड्यामध्ये मुरुम टाकाच्या ठिकाणी माती टाकली गेली. माती टाकल्यामुळे बरेच लोक त्या ठिकाणी आक्षिण व्हायची खात्री मोठा खात्री असल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकाला मोठी कसरत करावी लागत आहे. कसरत करत असताना ड्रायव्हर लोक ग्रामस्थान लोकांची मागणी आहे. एवढा त्याचे ताबडतोब द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड. चरित्राच्या संशयावरून स्वतःच्या पत्नीचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथून समोर आली आहे. याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी बापाने मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुका हा गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. तो केळगाव येथील बापाने आपल्याच मुलाची हत्या केली, ती पण आपल्या सुनेसोबतच्या अनैतिक संबंधातून.
या प्रकरणात सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत चतुरपणे या प्रकरणाचा तपास करून मुख्य आरोपीला जेरबंद केलं होतं. याच परिसरातील देऊळगाव बाजार येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुराडीने घाव घालून हत्या झाल्याचा फोन सिल्लोड ग्रामीण पोलिसांना आला. सदर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सावळे आणि सहाय्यक पोलीस स्टाफ घेऊन देऊळगाव बाजार गाठले. येथे रवींद्र साहेबराव बनकर यांच्या घरात त्यांची पत्नी मयत मंगलाबाई यांची कुराडीने घाव घालून हत्या करण्यात आली होती. या ठिकाणी रक्ताने माखलेली कुराड येथे पडली होती. सदर जागेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी पाठवले आणि मयतचे वडील सूर्यभान सुसुंद्रे यांनी पोलिसात तक्रार दिली. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मयताचे पती रवींद्र साहेबराव बनकर, सासू लंकाबाई साहेबराव बनकर, सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर आणि जाऊ शीतल अशोक बनकर यांच्या विरोधामध्ये कलम 302, 498, 323, 504, 506, 34 भारतीय दंड विधायकप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचा पती हा फरार होता. पोलिसांनी शोध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे. सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि सहकारी हे तपास करीत आहेत. सदर हत्या ही चरित्राच्या संशयावरून झाल्याचं समोर आलं आहे. शालिनी प्लससाठी अनिल साबळेसह श्याम ठाकूर, सिल्लोड, औरंगाबाद. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईच्या न्यू विजन पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. न्यू विजन पब्लिक स्कूलच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यात वृक्षारोपण, पाणी बचत, बेटी बचाव, बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान सह विविध उपक्रमाचा समावेश आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांना कोणत्या क्षेत्रात विशेष आवड आहे याची ओळख व्हावी या अनुषंगाने विज्ञान प्रयोजन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7:45 संस्थेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी आणि सहकारी व शाळेचे प्राचार्य उमाकांत तिवारी, सुरेंद्र महालिंगपूर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. त्यानंतर 10 विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर शुभदा व डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये सर्व विषयातील विभागातील विद्यार्थ्यांनी विविध समाज उपयोगी, पर्यावरणपूरक, सामाजिक, राष्ट्रीय विषयांवर आधारित विविध प्रकल्प या उपक्रमाचे सादरीकरण केले. या प्रसंगी डॉक्टर शुभदा व डॉक्टर प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट मांडणी आणि सादरीकरण याचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी समारोहामध्ये प्राचार्य उमाकांत तिवारी यांनी शिक्षकांसह सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. मायसेल्फ उमाकांत तिवारी, प्रिन्सिपल ऑफ न्यू विजन पब्लिक स्कूल. टुडे ऑन 15 ऑगस्ट we hoisted our national flag at 7:45 AM under the guidance of Chauhan sir, Modi sir, Thorat sir. At 10 o'clock we had the school exhibition named Explorica 2018, where children were involved into it, and cooperation, coordination, all these things were found among the students, and teachers took lot of care to see that children, they learn patriotism as well as science, social science, English, maths, and at the same time they were seeing that the communication skills, they are getting developed, and children, they learned how to help each other, care and coordinate, and new innovative ways of doing the things was taught to them, and students felt very proud that parents came here to witness the exhibition in all the 30 rooms. So we really thank the parent and our chief guest, Dr. Patil, who came for the inauguration. And I also thank our school management who gave us this platform for the students to show their talents. Thanks for this event. Shalini Plus Sati, Nandakumar Pansal, Ambazogai, Bid. Shodi, puna ek nazar headlines par. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अटक आरोपी सचिन अधुरे याला पुणे न्यायालयाने सुनावली 7 दिवसाची सीबीआय कोठडी. औरंगाबाद येथील कन्नडमध्ये जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि बिस्किट वाटप. लातूर शहरातील गांधी चौक परिसरात करण्यात आले आंदोलन. पुरंदर तालुक्यातील सर्वपक्षीय विचारवंत नेत्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली केली अर्पण.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.